यानंतर बातमी पुण्यातनं. पुण्यातल्या व्हेंटिलेटर बेडची खरी अवस्था, खरी स्थिती नेमकी काय आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हाधिकारी बेडची अडचण असल्याचं मान्य करतात, तर महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचे नेते असलेले गिरीश बापट हे विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर दिलेले आकडे म्हणजे तांत्रिक चूक असल्याचं सांगतायत. महत्त्वाचं म्हणजे बेड मिळवण्यासाठी सामान्य नागरिक ज्या डिझास्टर सेलला फोन करतात, तो डिझास्टर मॅनेजमेंट सेल ही याच वेबसाईटवरून बेडची उपलब्धता नागरिकांना कळवतो. मग नेमका हा डॅशबोर्ड अपडेट करायची जबाबदारी असलेला नोडल ऑफिसरचा जत्था करतो तरी काय असा प्रश्न आहे. आम आदमी पार्टीचं आहे, पार्टीने आंदोलन केल्यानंतर आता सत्ताधारी भाजपच आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करत आहे, आणि त्यामुळे नेमकं कुणाचं काय चाललं आहे असा प्रश्न पडावा इतकी गोंधळाची स्थिती प्रशासनाची दिसते. रिअल टाईम अपडेशन, तसेच जे एक्झिस्टिंग फॅसिलिटीज आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथे सुद्धा प्रत्येक हॉस्पिटलनी 10-15% वाढ करणार आहे या वीकमध्ये. याच्याशिवाय ससून आणि केममध्ये बेड्सची संख्या वाढवतो. त्याच्यानंतर पेरी अर्बन एरियामध्ये जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी, आता आमचा कसा होता की ज्या ठिकाणी 100 बेड्स आहेत असे हॉस्पिटलवर आम्ही लक्ष देत होतो, पण आता 50 बेडवाले हॉस्पिटल किंवा त्याच्यापेक्षाही कमी बेडवाले हॉस्पिटलवर सुद्धा आता लक्ष केंद्रित आम्ही केलेलं आहे. तर हा अडचण पुण्यामध्ये फार दिवस चालणार नाही. ज्याने त्याने ते अपडेट करायचं असतं त्याच्यात काल फक्त चूक झाल्यामुळे, म्हणजे अपडेट न झाल्यामुळे एकच व्हेंटिलेटर आहे असं कळलं. तांत्रिक चूक आहे म्हणजे ज्याने फीडिंग करायला पाहिजे त्याने ते केलं नाही. त्याच्याही संदर्भात आयुक्त म्हणले, विभागीय आयुक्त, की मी कारवाई करू, कारण ही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जाते आणि याच्यातून पॅनिक निर्माण होऊ नये म्हणून. पण व्हेंटिलेटरचा भरपूर साठा आहे, अजूनही व्हेंटिलेटर मिळणार आहेत, आणि व्हेंटिलेटर नाही म्हणून रुग्ण दगावला अशी स्थिती पुण्यामध्ये येणार नाही. न्यूज 18 लोकमतच्या व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याच्या बातमीचे काल दिवसभरात महापालिकेत जोरदार पडसाद उमटले. महापौर आणि आयुक्तांनी तातडीने बैठक घेऊन व्हेंटिलेटर वाढवण्यासाठी काय करता येईल याची बैठक घेत आढावा घेतला, ज्यात 9000 बेड PMRDA, पुणे आणि पिंपरी महापालिका आणि जिल्हाधिकारी आणि राज्य सरकार मिळून हा खर्च करणार आहेत. तर महापालिकेकडून दळवी हॉस्पिटलमध्ये 40 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ती सुविधा तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आज राज्य सरकारने काही निवडक शेतकरी संघटनांशी दुधाच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावली आहे, आणि या बैठकीत गायीच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्यावं, ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जावं, मग ते दूध शेतकरी सहकारी संस्थेला देत असेल किंवा मग खाजगी दूध संघाला देत असेल. याशिवाय दूध भुकटीलाही 50 रुपये अनुदान देण्यात यावं, हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत घ्यावा, नाहीतर शेतकऱ्यांच्या संघर्षाला एल्गाराला सरकारला 1 ऑगस्टला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला. पुण्यातले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके आपल्या बरोबर. प्रफुल्ल, काय अपडेट? विचार, गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एक जोरदार आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू केलं होतं, त्याला भाजपा आणि इतर विरोधी पक्षांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आज दूध उत्पादक शेतकऱ्यांची संघटना आणि त्याचबरोबर राज्य सरकारची एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आज मंत्रालयात सुरू झालेली आहे. या ठिकाणी सुनील केदार जे दुग्ध विकास मंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीत ही बैठक वेगवेगळ्या संघटनांना घेऊन होईल. जो दुधाचा दर आहे तो वाढवण्यात यावा किंवा जी तफावत रक्कम आहे ती या ठिकाणी राज्य सरकारने द्यावी या संदर्भातली ही बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये 2 महत्वाचे निर्णय, जे गेल्या सरकारच्या काळात दूध मधली तफावत रक्कम जी 5 रुपये होती ती देण्याचा निर्णय झाला होता पण तो देखील दिला गेला नव्हता, ती रक्कम मिळावी ही मागणी प्रामुख्याने देखील या ठिकाणी राहणार आहे. आणि या बैठकीमध्ये दुधाचा दर वाढेल अशी अपेक्षा जी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे, पण जर दुधाचा दर वाढवला नाही तर आंदोलन हे कायम ठेवणार असल्याची भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. आता बैठकीनंतर काय तोडगा निघतो ते बैठकी संपल्यानंतर या ठिकाणी कळणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. अपेक्षा करूयात की या बैठकीमध्ये या सगळ्या आंदोलनाला घेऊन काहीतरी सकारात्मक निर्णय होऊ शकेल.